महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीनं शहरातील कबीर नगर भागात असलेल्या नाल्यावरील 16 अतिक्रमण पाडण्यात आली आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सर्व नगरसेवकांनी ओरड केल्यानंतर महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अतिक्रमणे काढण्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी समतानगर भागात विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यावरील अतिक्रमणे मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीनं काढण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी कबीरनगर परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा हाणला. रेल्वे पट्टीला लागून असलेल्या रस्त्यावरच या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून कच्ची व पक्की बांधकामे करून घरे गाठली होती. महिनाभरापूर्वी या भागात मनपाच्या नगररचना विभागाकडून मार्किंग करण्यात आले होते. त्यानुसार कबीरनगर भागातील रस्त्याच्या पश्चिमेकडील काही मालमत्तांचे ओटे पाडत काही मालमत्तांचा 4 ते 5 फुटांचा भाग पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा येथील रहिवाशांनी घरातील सामान हलवण्यासाठी 24 तासांचा वेळ देण्याची विनंती केली व अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दाखवली. त्यामुळे अतिक्रमित ओटे व काही घरांचे अंशतः भाग पाडून सुमारे 16 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने दिली आहे.